शेवगाव तालुक्यातील मराठा उद्योजक लॉबी व सकल मराठा समाज शेवगाव तालुका यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी धान्य, पाणी बॉटल, बिस्किटे, कपडे, किराणा इत्यादी मदत करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, मराठा सेवा संघाचे शेवगाव तालुका अध्यक्ष विजयराव देशमुख, नायब तहसीलदार रमेश काथवटे, मराठा सेवा दारूबंदीचे जिल्हा समन्वयक अमोल घोलप, राष्ट्रवादीचे नंदकुमार मुंडे, खरडगाव ग्रामपंचायत सदस्य नारायण लबडे, विष्णू घनवट, योगेश लबडे, विकास सरसे, लक्ष्मण साळुंके, दिनेश वाणी, सुभाष खरड, योगेश डोंगरे, रोहित पायघन आदी मराठा उद्योजक लोबीचे संयोजक चंद्रकांत लबडे उपस्थित होते. यावेळी सर्व मटेरियल गाडीमध्ये पूरग्रस्तांना पाठवण्यात आले. बातमी प्रतिनिधी अजय नजन, मायभूमी न्यूज, शेवगाव. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.